कामा पुढे. आजचा व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणलं तर मी एक यूट्यूबला नवीन चॅनल घेऊन आलेली आहे ज्याचं नाव आहे मास्टर किचन कुकिंग म्हणून. त्यावरती मी तुम्हाला रेसिपीचे व्हिडिओ देणार आहे आणि रेसिपी म्हणलं तर नॉनव्हेज व्हेज हे सगळ्याच येणार आहे त्याच्यामध्ये. त्याचबरोबर आपला रोजचा प्रश्न म्हणजे मुलाच्या टिफिनमध्ये आपण काय द्यावं आणि बऱ्यापैकी मी तुम्हाला प्रश्नसुद्धा सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे. तर अशाच नवनवीन रेसिपी जर तुम्हाला बघायच्या असतील तर त्यासाठी माझं चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा. त्यावर तुम्हाला भरपूर अशा रेसिपीज बघायला भेटतील. त्याचबरोबर तुम्हाला मी रानभाज्या ज्या की आपल्याला आता बघायलाही मिळत नाही आणि बऱ्यापैकी त्यांना आपण बघितलं तरी आपल्याला ही कोणती भाजी आहे हे ओळखल्या जाते तर पावसाळ्यात त्या भाज्या नक्की भेटतात आणि त्या भाज्यांचाही व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि स्पेशल म्हणजे त्या व्हिडिओजसाठी आणि त्या भाज्यांच्या रेसिपीजसाठीच मी हे चॅनल ओपन केलेलं आहे. तर बघूया आपण. आता तर फेस्टिवल्स आहेत, सणवार आहेत, त्याच्यामुळे आता सगळं गोडधोडाचाच कार्यक्रम असणार आहे. तर आज एक नवीन रेसिपी मी तुमच्या पुढे आणणार आहे, ती म्हणजे नारळाचे लाडू. तिथून मी सुरुवात करत आहे. जर आवडली तर नक्की ट्राय करा. धन्यवाद. पहिला व्हिडिओ आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे मास्टर किचन क्विनमध्ये. आपण आज बघत आहोत नारळाचे लाडू, ओल्या नारळाचे लाडू. तर त्यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे आपण साहित्य बघून घेऊया. सुरुवातीला आपल्याला लागेल ओलं नारळ, ज्याची अशी मी स्कीन काढून घेतलेली आहे आणि असं कट करून घेतलेलं आहे. त्यानंतर लागेल आपल्याला साखर, वेलचीपूड आणि तूप. तूप जसं आपल्याला लागेल त्या पद्धतीने मी तुम्हाला त्यावेळेस सांगेल. आता आपल्याला ह्या ओल्या नारळाचे असे काप करून घ्यायचे आहेत आणि त्याला मिक्सरच्या भांड्यातनं असं बारीक करून घ्यायचं आहे. तर मग आता आपण आधी नारळाची तुकडे करून घेऊ अशा पद्धतीने आणि ते मिक्सरला घालू. म्हणजे आपल्याला वाटण्यासाठी व्यवस्थित ते वाटल्या जाईल त्यासाठी आपल्याला असे काप करून घ्यावे लागतील बारीक बारीक. ओके, सांगितलं तुम्हाला आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे. त्यात आपल्याला दूधसुद्धा लागणार आहे, पण त्यासाठी आधी आपण काय करावं लागेल. आता मी खोबऱ्याचं जो ओल्या नारळाचा खीस घेतलेला आहे काढून, त्याला आपल्याला आता त्याचं ते मॉइश्चर जे आहे, पाणी जे आहे त्याच्यामधलं, ते आपल्याला काढून घ्यायचं. म्हणजे आपण त्याला पॅनमध्ये टाकून थोडंसं परतून घेणार आहोत. तर सुरुवातीला हा ओल्या नारळाचा किस मी कढईत घालते, माझ्या पॅनमध्ये घालते. दोन वाटे किस आहे तर आपल्याला साखर त्याच्या अर्धी घालावी लागेल. ते बऱ्यापैकी ड्राय होत आलेले आहे, असंच आपल्याला एक 5 ते 7 मिनिटं वेळ लागेल असं आपल्याला हे करायचं. पण याचा कलर बदलू द्यायचा नाही आहे आपल्याला या खोबऱ्याचा. हे जे पांढरं शुभ्र दिसतंय असंच आपल्याला ठेवायचे. गॅस स्लोवर राहू द्यावा म्हणजे त्याचा कलर बदलला जाणार नाही. आता आपण जे नारळ घेतलं होतं त्याला आपण पॅनमध्ये टाकलं आणि त्याला पूर्णपणे ड्राय करून घेतलेलं आहे. आता ह्याला आपण काढून थोडंसं थंड करू आणि पुढच्या प्रोसेसला जाऊ. आपलं जे नारळाचं किस होतं खोबऱ्याचं, तर त्याला असं आपण हे करून घेतलं सुकून. आता आपण ह्याच्यामध्ये थोडंसं तूप घालतो आहे. मी इथे 1 चम्मच आणि थोडंसं आणखी तूप घालते. हे माझं घरचंच तूप आहे. छान वितळले की आपण त्यामध्ये हा खीस घालणार आहोत पुन्हा आणि परतून घेणार आहोत थोडंसं. मी थोडंसं खीस बाकी ठेवत आहे, ते आपल्याला नंतर लास्टला कामी येईल. यात आता आपण 2 वाटे खोबऱ्याचं किस घेतल्यामुळे त्यात आपण 1 वाटी साखर घालत आहोत. लोणाचं घेऊन येतो. त्याला पूर्ण असं छानपैकी मिक्स करून घ्यायचं, त्याला साखरेला पाणी फुटेल. त्याचबरोबर आपल्याला दूध लागेल. साखर विरघळल्यावरती दूध आपल्याला रूम टेम्परेचरवरच घ्यायचं आहे, दूध फ्रीजमधलं नसावं.
दूध जे आहे ते माझं रेगुलर जे येतं घरामध्ये मी तेच वापरत आहे. या ठिकाणी तुम्ही क्रीमसुद्धा घेऊ शकता. दुधाची जी क्रीम आपण जमा करतो घरामध्ये असते आपल्याकडे प्रत्येकीकडे, ती घेऊ शकता. पण मी आता सध्याला इथे दूधच घेत आहे. दोन वाट्या नारळाच्या किससाठी मी एक वाटी साखर घेतले आणि एक वाटी दूध घेणार आहे. आणि वाट्या माझ्या सारख्याच आहेत त्यामुळे तुमच्या प्रमाण लक्षात यावं म्हणूनच मी ते सारख्या वाट्या घेतलेल्या आहेत. साखर बऱ्यापैकी विरघळत आलेली आहे, थोडीशी आणखी विरघळली की त्यात आपण दूध ॲड करू. दूध मी एक वाटीभर घेतलेलं आहे. त्याच वाटीने मी खोबऱ्याचा किसही मोजला आणि त्याच ह्याच्याने मी साखरही घेतली आणि त्याच ह्याच्यामध्ये मी दूध घेत आहे. मी गॅस थोडासा वाढवलेला आहे आता. तशी रेसिपी झटपट होते पण माझा पहिला व्हिडिओ असल्यामुळे थोडंसं मला मोबाईल धरण्यासाठी किंवा लाईट आणि पूर्ण बोलताना करताना थोडासा प्रॉब्लेम येतो आहे. साहजिक आहे माझ्या मैत्रिणी मला समजून घेतीलच. मुळात काय म्हणतात त्याला, करणं महत्त्वाचं आहे, ते कसं झालं हे महत्त्वाचं आहे आणि तुम्हाला मी कितपर्यंत समजवते हे महत्त्वाचं आहे. आणि मी पुन्हा पुन्हा ती रेसिपी तुमच्या पुढे पुन्हा पुन्हा सांगण्याचा प्रयत्न करते की एखाद्या वेळेस जर माझं सांगण्यात काही राहिलं असेल, कारण आपण घरी जेव्हा जेवण बनवतो ते सर्व काही सांगत नाही बरोबर, त्याच्यामुळे थोडंसं मागे पुढे होऊ शकतं. तुम्ही समजून घ्यावं अशी माझी विनंती आहे तुम्हाला. आणि खरंच कुकिंग व्हिडिओ बनवणं खूप अवघड आहे हे मला कळून चुकलं आहे आज माझ्या फर्स्ट व्हिडिओमध्येच. तरी प्रयत्न करणार मी आणि करणारच, कारण आपला हा प्रवास आपल्याला कुठेही खंडित करायचा नाही आहे, हा आपल्याला अखंड पुढे नेत राहायचा आहे. हे असं ड्राय होत आलेलं आहे. आपल्याला आणखी थोडंसं एक 5 ते 7 मिनिटं आणखी त्याला 3 ते 5 मिनिटं जास्तीत जास्त आपल्याला ठेवावं लागेल. गॅस थोडासा फास्ट केलेला आहे. ड्राय झालेला आहे आणि त्यात मी थोडीशी वेलची पूड ॲड केली. आणखी थोडीशी करते. वेलची पूड टाकल्यानंतर आपल्याला थोडंसं एक दोन सेकंडभर थोडंसं हलवायचं आहे आपल्याला. त्याला हलवून परतून घ्यायचं आहे आणि मग पुन्हा त्याला आपल्याला एका प्लेटमध्ये टाकून थंड करून घेऊ. आणि थंड झाल्यावर त्याचे आपण लाडू बनवू. प्लेटमध्ये काढून घेतले आणि याला थंड करून घेते. थंड झालं की आपण याचे लाडू वळायला घेऊ. बऱ्यापैकी थंड झालेले आपण लाडू वळायला घेऊया. लाडू वळताना आधी त्याला एकदम असे सोपे आहेत हे बनवण्यासाठी पण आणि वळण्यासाठी पण, म्हणजे अशी काही किचकट अशी पद्धत नाही आहे. असे लाडू गोलगोल झाल्याच्या नंतर आपण जे मगाशी थोडंसं खोबऱ्याचं किस ठेवला होता त्यात आपण असं त्याला घोळून घेऊया थोडंसं. हे आणखी सुंदर वाटतात. मग पुन्हा मी तुम्हाला एक करून दाखवते. हे तर पौष्टिकता आहेतच, त्याबरोबर आता नारळी पौर्णिमा विशेष आपण करतो आहे मग नारळाचे लाडू तर झालेच पाहिजेत. माझी फर्स्ट रेसिपी होती त्यामुळे छोटा आणि पटकन बनेल अशी रेसिपी तुमच्यापुढे मला दाखवायची होती, त्यामुळे मी हा पदार्थ निवडला. आणि हा चवीलाही खूप उत्तम आहे त्यामुळे तुम्ही घरी ट्राय करा कसा लागतो कसा नाही मला ते कमेंट्समध्ये कळवा. बनवण्यासाठी इतकं काही अवघड नाही आहे त्यामुळे नक्कीच ट्राय करून बघायला हरकत नाही. आहेत आपले ओल्या नारळाचे लाडू जे आपण आता रेसिपी बघितली आणि खूप सुंदर झालेले आहेत. ते फर्स्ट रेसिपी जरी असली तरी खूप छान झालेले आहेत. माझी फर्स्ट रेसिपी नाही पण यूट्यूबवरती माझी टाकलेली फर्स्ट रेसिपी आहे. लाडू बनवण्यापेक्षा अवघड होतं आजच्या याच्यामध्ये ते म्हणजे व्हिडिओ शूट करणं. तर बघू आपण पुढे प्रोग्रेस करत राहू. तुम्ही लाडू नक्की ट्राय करा आणि कसे झाले ते मला कमेंट्समध्ये कळवा. नारळी पौर्णिमा विशेष नारळाचे लाडू.